टिळकांनी शिवरायांच्या समाधीचं बांधकाम केलं असं सांगतात, त्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही। शिवरायांच्या समाधीचं बांधकाम शिवाजीराजेंचे सुपुत्र छत्रपती संभाजीराजेंनी केलं। 1869 साली महात्मा आपले रायगडावरती गेले, 4 दिवस थांबून शिवाजीराजेंच्या समाधीचा शोध घेतला। पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी सुरू केली आणि शिवाजीराजेंचा प्रदीर्घ पोवाडा लिहिला। राज ठाकरे छत्रपती शिवाजीराजेंचा चुकीचा इतिहास सांगत आहेत, पुरंदरेसारख्या विकृत व्यक्तीचं समर्थन करत आहेत आणि लेनच्या एका पुस्तकाचे सहलेखक बहुलकर यांची यांना ज्यावेळेस पुण्यातल्या शिवप्रेमींनी काळं फासलं तर ठाकरेंनी त्यांच्या घरी जाऊन बहुलकरची माफी मागितले। म्हणजे ठाकरे लेनवाद्याच्या बाजूने उभे राहिले, शिवप्रेमीच्या बाजूने उभे राहिले नाहीत। ज्या लेनच्या पुस्तकाची पाळंमुळं पुरंदरेच्या पुस्तकात आहेत अशा पुरंदरेचं ठाकरे पुन्हा पुन्हा समर्थन करतात। यावरून स्पष्ट होतं की त्या बदनामी कटामध्ये राज ठाकरेंचा सुद्धा हात आहे आणि हेच राज ठाकरे टिळकांनी शिवरायांच्या समाधीचं बांधकाम केलं असं सांगतात, त्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही। शिवरायांच्या समाधीचं बांधकाम शिवाजीराजेंचे सुपुत्र छत्रपती संभाजीराजेंनी केलं। पेशवाईच्या काळामध्ये त्याकडे दुर्लक्ष झालं। 1869 साली महात्मा आपले रायगडावरती गेले, 4 दिवस थांबून शिवाजीराजेंच्या समाधीचा शोध घेतला, पुष्पमाला अर्पण केली, पुण्यात आले, पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी सुरू केली आणि शिवाजीराजेंचा प्रदीर्घ पोवाडा लिहिला। त्यानंतर टिळकांच्या लक्षात आलं, इथल्या बहुजन समाजाला आकर्षित करण्यासाठी शिवाजी महाराज शिवस्मारक हे प्रतीक वापरलं पाहिजे। त्यांनी निधी गोळा केली 80,000 रुपये, पण त्यातला एकही रुपया टिळकांनी शिवरायांच्या समाधीचं बांधकाम करण्यासाठी खर्च केलेला नाही। एक दगड देखील त्यांनी समाधीला लावलेला नाही। टिळकांनी शिवसमाधीचं बांधकाम केलेलं नाही, त्यामुळे राज ठाकरे जे सांगतात ते दादांत चुकीचं आहे, दादांत खोटं आहे। पुरंदरेचं समर्थन करणाऱ्या बलकवडेवर आमचा विश्वास नाही। पण जे बलकवडे पुरंदरेचं समर्थन करतात, दादूजी कोंडदेवच्या पुतळ्याचं समर्थन करतात, अशा व्यक्तीवरती आमचा विश्वास नाही। लोकांनी खरा इतिहास वाचला पाहिजे, खरी साधनं वाचा, चुकीच्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका आणि जाती आणि धार्मिक दंगलीमध्ये अडकू नका। खरं कुठे कसे समजायचं? तुम्ही म्हणताय की टिळकांनी समाधी बांधली नाही, आता बलकडे सांगतात। हे समजून घेण्यासाठी महात्मा फुलेंचं साहित्य वाचता, शाहू महाराजांचं साहित्य वाचा, कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी लिहिलेलं शिवचरित्र वाचा, त्र्यंबक शंकर शेजवलकर त्यांचं शिवचरित्र वाचा, सेतू माधवराव पगडींचं साहित्य वाचा, बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य वाचा, त्याचबरोबर वासी बेंद्रेंचं साहित्य वाचा, डॉक्टर जयसिंगराव पवारांचं साहित्य वाचा, अलीकडच्या काळामध्ये कॉम्रेड पानसरेंनी लिहिलेलं शिवचरित्र वाचा। खरा इतिहास आजच्या तरुणाने वाचला पाहिजे, त्यावेळे त्याशिवाय आपल्याला सत्य इतिहास समजणार नाही।